वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगाव। सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जयंती दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून मानला जातो। या दिवसाच्या निमित्त जळगाव जिल्ह्यात विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले। माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले। त्यात प्रथम आसोदा येथील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर जळगाव येथील वाल्मिकी नगर जैनाबाद येथे महाकाव्य रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। रक्तदान शिबिराचे उद्घाटन खडसेंच्या हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रमास महर्षी वाल्मिकी तरुण सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते तसेच रोहन सनोने, निलेश तायडे, अशोक लाडवंजारी, सुनील भैया माळी, डॉक्टर अभिषेक ठाकूर सह नागरिकांची उपस्थिती होती। त्यानंतर एकनाथ खडसे यांनी अयोध्या नगर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ जळगाव यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमास भेट दिली। प्रथम लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला नमन करत माल्यार्पण करून अभिवादन केले। यावेळी खडसेंसोबत माजी महापौर आशाताई कोल्हे, प्रदीप भोळे, अमोल कोल्हे, अतुल महाजन, गोपाल खडके, निखिल रेडे, हर्ष लटाळे, ललित चौधरी सोबत नागरिकांची उपस्थिती होती। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।